काळे चणे आमच्या हेल्थाक खूप बेनिफिट असा चा। काळे चण्यान व्हेरी गुड सोर्स ऑफ व्हॅजिटेरियन प्रोटीन फायबर अँड गुड काप्स असल्यान डॉक्टर आमकां काळे चणे आमच्या डायटान करपाक रिकमेंड करता आईजी सिंपल डिलिशियस हेल्दी ब्लॅक चिकपी मसाला पफेक्ट रेसिपी फॉर लंच डिनर विथ राइस ओ चपाती एक कप काळे चणे रातभर फुगत घालून कुकराक लावून स ते सात सिटी मारून उकडून घेतला गॅसीर कायल ठेवून दोन तीन चमचे तेल घालून तेल बरं गरम करून घेऊया तेल गरम जातकीच एक चमचा बारीक चिरलेली लसूण एक चमचा बारीक चिरलेले आले दोन उभी चिरलेलो हरवे मिरसंगो तीन मिडियम साइज उभे चिल्लेले कांदे घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो ट्रान्सुल्टाय सगर परतून घेया अशा तरेन कांद्याचा कलर मातसो चेंज जाय सगरच परतून घेयात दोन मिडियम साइज चिल्लेले टोमाट घालून टोमट सॉफ्टाय सगर मिडियम टू लो फ्लेमीर परतून घेऊया आले आणि लसूण टोमाट आणि कांद्याच वांगडा फ्राय जातली सेपरेट फ्राय ना ऑलमोस्ट पाच स मिनटां झाली लो फ्लेमीचेरूच परतून घेतला आणि तोमाट बरे सॉफ्ट झाले असा गॅस बंद करून थंड करून घेऊया थंड जातगीत चार चमचे सेपरेट काढून मिसर ग्रायडर चारा घालून घेऊया दोन चमचे उकडलेले चणे आणि दोन तीन चमचे उदक घालून दाकणे दापून समकी स्मूथ पेस्ट करून घेऊया उकडलेले चणे मुद्दम घालत स्कीप कोनाका ग्रॅव्ही समकी स्मूथ आणि परफेक्ट जातली अशा तरेन समकी स्मूथ पेस्ट करून घेयात चणा मसाल्याची पेस्टी वाटून जाल्ली असा आता फायनल प्रोसेस चणा मसाल्याची ग्रेवी करून घेऊया तीच कायल गॅसीर ठेवून दोन तीन चमचे तेल घालून तेल गरम जातकीच एक चमचा जिरे पाव चमचो हिंग एक चमचा बारीक चिल्लेली लसूण अर्धा चमचा बारीक चिरलेले आले थोडीशी ओली कोथमीर आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घालून आले लसणीचा कच्चा वास वचा सगर लो फ्लेमीर परतून घेऊया आले लसणीचा कलर मस्त चेंज जाऊ लागला आणि कच्चा वासू केला चार चमचे मिशरक लावून उरिल्ले फ्राय केले कांदे तोमाट आले आणि लसूण घालून घेऊया आता वाटलेली पेस्ट घालून लो फ्लेमीर मिक्स करून घेऊया फ्राय केले कांदो आणि टोमाट पेस्ट करून घातल्यार ग्रॅव्ही मातशी दाट जाता आणि खावपाकूय खूप रुचीक लागतं ग्रेव्ही ऑलमोस्ट मिक्स जाल्ली आसा आता सगलो ड्राय मसालो घालून घेवया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा रेड चिली पावडर एक चमचा सुकी कोथमिरेचो पावडर अर्धा चमचा जिऱ्याचं पावडर अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर एक चमचा शोली मसाला आणि एक चमचा चाट मसाला घालून सगलो ड्राय मसाला ग्रॅवीन बरं करून घेऊया लो फ्लेमिचे सगळं ड्राय मसालो करून घेयात गॅसीचो फ्लेम हाय करपाची गरज ना ड्राय मसाला ग्रॅवीन समको परफेक्ट मिक्स आसा आता उकळलेले चणे घालून चणे ग्रॅवीन समके मिक्स करून घेऊया लो फ्लेमिचेरुच मिक्स करून घेयात गॅसीचो फ्लेम मात सुद्धा हाय करनाका ना कितली दाट पातळ जायचा अंदाज घेऊन उदक घालून घेयात हावे हांगा टोटल एक कप उदक घालून घेतला अर्धे कप वाटलेल्या मसाल्याचे उदक आणि अर्धे कप गरम उदक घालून टोटल एक कप उदक घालून घेतला मिडियम टू लो फ्लेमीर धा ते पंधरा मिनटात चणा मसाला शिजवून घेऊया तुमका कितले जाय हेचो अंदाज घेऊन ड्राय मसाला कमी जास्त केले जाता ऑलमोस्ट दहा मिनटा झाली चणा मसाला शिजता पाव चमचा गोवन गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक चमचा कसुरी मेथी घालून चणा मसाला समको मिक्स करून घेऊया डिटेल रेसिपी विथ इनग्रेडियंट्स डिस्क्रिप्शन बॉक्स मेन्शन केला मधी मधी दोन तीन फावटी चणा मसाला मिक्स करून घेयात मात सुद्धा सोय घाली नास्तना कांदो आणि टोमाट घालून केली चण्या मसाल्याची ग्रेव्ही खाऊ खूप रुचीक लागतं रेसिपी मुद्दाम ट्राय करात आणि आवडली जाल्या फ्रेंड्स आणि फॅमिली वांगडा शेअर विसरू नका काळे चणे आमच्या डायटान इन्क्लूड केल्यास डायबिटीज कंट्रोलान उरता हार्ट रिस्क कमी जाता वेट मॅनेजमेंटाक हेल्प करता आणि घट हेल्थ मेंटेन करता थोडीशी ओली कोथमीर घालून चणा मसाला गरम गरम शीता वांगडा लंच डिनर एन्जॉय करगीन म्यावया अशीच आणि कोय सिंपल डिलिशियस गोवन स्टाईल रेसिपी घेऊन देव बरे करू मोकासुनी